नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा जी आर आलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंबंधित। ठीक आहे, तर कांद्याला प्रति क्विंटल काय भाव दिलेला आहे किंवा काय अनुदान दिलेलं आहे या संबंधित हा जी आर आहे मित्रांनो। ठीक आहे, सध्या कांद्याला भाव नसल्यामुळे सरकारने अनुदान जाहीर केलेलं आहे, तर ते किती आहे, काय आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, सविस्तर आपण ह्या जी आरमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर बघूया मित्रांनो। बघा, सन 22-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत, ते 350 रुपये प्रति क्विंटलने अनुदान मिळणार आहे। म्हणजे किती क्विंटलपर्यंत मिळणार आहे या सर्व गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत, आणि कोणकोण शेतकरी त्यासाठी पात्र होणार आहेत ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। बघा, प्रस्तावनेमध्ये दिलेले चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी 2023 सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना यासाठी डॉक्टर सुनील पवार माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक 28-2023 अन्वये गठित समितीने राज्यातील बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकरी व्यापारी अडते विविध संघटनांचे प्रतिनिधी निर्यातदार तज्ज्ञ शास्त्रज्ञ यांच्याशी भेटी घेऊन तसेच विविध संस्थांकडून माहिती घेऊन अहवाल तयार केला असून दिनांक 9-3-23 रोजी शासनास सादर केला आहे। सदर अहवालात समितीने अल्पकालीन तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांच्या शिफारसी प्रस्तावित केल्या आहेत। सदर अल्पकालीन तातडीच्या उपाययोजनांपैकी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुनप्ती धारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरिता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होत। शासन निर्णय बघूया मित्रांनो। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणन अनुनप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। म्हणजेच कोणकोणते बघा, कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणन अनुनुक्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे ज्या शेतकऱ्यांनी यांच्याकडे कांदा विक्री केलेला आहे त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, आणि त्यामध्ये सुद्धा 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या दरम्यान ज्यांनी कांदा सेल केलेला आहे, विक्री केलेला आहे, त्यांना 350 रुपये प्रति क्विंटल 200 क्विंटलपर्यंत हे अनुदान मिळणार आहे। तर अशा पद्धतीने हे अनुदान आहे मित्रांनो। यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेले, पुन्हा एक हा पहिला मुद्दा तुम्ही बघू शकता, 350 प्रति क्विंटल आणि 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल। आणि हे जे अनुदान असणार आहे मित्रांनो, डिरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी, विक्री पावती, 7/12 उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इत्यादीसह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा। तुम्हाला अर्ज करायचा मित्रांनो कांद्याची जी पावती असेल कांदा विक्री केल्याची, ठीक आहे, 7/12 असेल आणि तुमचं बँकेचं पासबुक असेल, आणि एक अर्ज लिहून द्यायचा त्या बाजार समितीला असेल ज्या ठिकाणी तुम्ही कांदा विकलेला आहे त्यांच्याकडे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। त्यानंतर अजून एक मुद्दा बघा, ज्या प्रकरणात 7/12 उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबियाच्या नावे आहे व 7/12 उतारावर पीक पाहण्याची नोंद आहे, अशा प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने उपरोक्त 6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर 7/12 उताराच्या ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल। म्हणजे ही एक चांगली बाब आहे मित्रांनो या ठिकाणी। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जी आर होता मित्रांनो। हा जी आर तुम्हाला www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती सुद्धा मिळून जाईल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।